कच्चा माल खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून ते आम्हाला विकायचे. या न्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर पुरुषांनी त्या काळी जन्म घेतले होते, जसे भगत सिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी. या अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून घेऊन ते मोर्चा काढत होते. त्या मोर्चात इंग्रजांना मदत करणारे फितूर लोक म्हणून तिने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या स्वतंत्र करी देशाच्या स्वतंत्र करीता शहीद झालेत. इंग्रजांना म्हणून इंग्रजांनी सर्व आपल्याला घेऊन गेले. व पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन करून आपल्या देशाला